हा किल्ला बांधायसाठी आम्हाला म्हणजे सामग्री कमी पडत होती की आत्तापर्यंतचा 10 वर्ष झालं आमच्या गावामध्ये किल्ले स्पर्धा होतात आणि आम्ही किल्ले करतो. 10 वर्ष जुनी परंपरा आहे पण आत्तापर्यंत एवढा मोठा किल्ला कोणी साकारला नव्हता. हा किल्ला जर तुम्ही मोजमापून केलं ना तर एक गुंठाच्या पुढेच तुम्हाला हा किल्ल्याचं माप गावेल. जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही ग्रुपने मिळून लोहगड हा किल्ला बनवलेला आहे. आम्हाला हा लोहगड किल्ला बनवण्यासाठी लाकडाचा भुसा, ओंडके, माती इत्यादी टाकाऊ वस्तू लागलेल्या आहेत. नमस्कार. केपी मराठी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे येणारी घंटी वाजवून ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या केपी मराठी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्याला माहिती आहे की दिवाळीमध्ये किल्ले बनवले जातात. मी बनवला आहे, तुम्ही बनवला आहे, आपण सगळेजण बनवत असतो. पण आज मी तुम्हाला एका अशा गावामध्ये आणणार आहे ज्या गावामध्ये किल्ले स्पर्धा भरवली जाते आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जवळपास एका छोट्या गावात 40 आणि 40 वर किल्ले आहेत आणि ह्या सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर हे गाव कुठं आहे, काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आज आपण पाहूया आंबवडे गावातली ही अनोखी अशी किल्ले स्पर्धा. आम्ही कोरीगड हा किल्ला बनवला आहे. हा किल्ला आम्ही ग्रुपने बनवला आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. त्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक पेठ महापूर मार्गे व दुसरा आंबवडे मार्गे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3050 फूट उंच आहे. या किल्ल्यावरती बघण्यासारखे ठिकाण आहेत. हा किल्ला बनवताना आम्ही लाकडी ओंडके, भुसा, माती, पोती या साहित्याने आम्ही हा किल्ला बनवला आहे. या किल्ल्यावरती पायऱ्या चढताच आपण मुख्य दरवाजापाशी पोहोचतो, म्हणजेच गणेश दरवाजा. या गणेश दरवाजातून आत जाताना आपण हनुमान मंदिर पाशी जातो. हनुमान मंदिरच्या पाठीमागे 3 तळी आहेत. हनुमान मंदिर मधून दर्शन घेऊन आपण कोराई मंदिर कडे जातो. कोराई देवी मंदिरच्या शेजारी एक तोफ आहे. कोराई देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर ओढा ओलांडून आपण दोन बुरुजांकडे जातो. बुरुजातून रांगणाच्या पायऱ्या आहेत, त्या आंबवडे इथे जातात. बुरुजाकडे जाताना आपल्याला दोन लक्ष्मी तोफा दिसतात. धन्यवाद. तर मंडळी, असं म्हणतात की जग फिरल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतात. हो, हे खरं आहे. पण याही पुढे जाऊन मी म्हणेन की जग फिरणं शक्य नसेल ना तर लांब कशाला. आपला सह्याद्री जरी फिरलात ना तरी जग फिरल्याच्या आनंदापेक्षा मोठा आनंद मिळेल. कैक गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपला इतिहास याची देही याची डोळा पाहायला मिळेल. यापेक्षा मोठं ते जीवनाचं सार्थक काय. या इतिहासाच्या अनेक आठवणी सह्याद्री आणि गडकिल्ले यांनी आपल्या उदरात साठवून ठेवलेल्या आहेत. पण जसा जसा काळ पुढे सरकत जातोय तस तशा आठवणी जागवणाऱ्या या वास्तू म्हणजेच गडकिल्ले नामशेष होतात की काय असं वाटायला लागले. छेछे, अशा कशा नामशेष होतील. आमचे काही मावळे हा ठेवा अबाधित राहावा म्हणून अगदी अविरत झटतायत. त्यांना आपल्या केपी मराठी परिवाराकडनं त्रिवार मानाचा मुजरा. पण एवढ्या मोजक्या लोकांनी हे काम करून होणार नाही आहे बरं का. त्यासाठी समस्त मराठी जनात जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि आजची ही किल्ले स्पर्धा त्याचंच एक प्राथमिक स्वरूप आहे.
आंबोडे बुद्रुक गावामध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव साहिल दीपक जाधव. आमच्या ग्रुपचं नाव बघू शकताय दुर्गप्रेमी. किल्ला कसा बनवतो ते जर तुम्हाला सांगायचं झालं तर या किल्ल्यासाठी आम्ही गिरिदुर्ग हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. हा किल्ला बांधायसाठी आम्हाला म्हणजे सामग्री कमी पडत होती की आत्तापर्यंतचा 10 वर्ष झालं आमच्या गावामध्ये किल्ले स्पर्धा होतात आणि आम्ही किल्ले करतो. 10 वर्ष जुनी परंपरा आहे पण आत्तापर्यंत एवढा मोठा किल्ला कोणी साकारला नव्हता. हा किल्ला जर तुम्ही मोजमापन केलं ना तर एक गुंठ्याच्या पुढेच तुम्हाला हा किल्ल्याचं माप गावेल. माच म्हणजे काय? तर माच म्हणजे आपण जसं शेड मारतो देवी, आता देवी गणपती झाले तर त्या स्टेज जे तयार करतो तसं स्टेज आम्ही तयार करून हा किल्ला वर उचलला आहे आणि त्याच्यावर पत्रे टाकून मग भुशानं पूर्ण कव्हर केले. या किल्ल्यासाठी आम्हाला किमान आम्ही सगळा मिळून जर तुम्ही भुसा मारला तर 150 ते 150 ते 180 पोती आम्ही भुसकाटाची गोळा करून ती भुसकाट कव्हर करून मग त्याच्यानंतर रांगोळी वगैरे टाकलेली आहे. आणि हा आपण सिंहगड हा किल्ला साकारलेला आहे. किल्ल्याचं संवर्धन व्हावं आणि किल्ला सगळ्यांपर्यंत आपली गावाचं नाव पोचावं की आपण काहीतरी वेगळं करतोय ही आशय. आणि यापुढे आम्ही असंच काम करत राहू. मंडळी, छत्रपती शिवरायांच्या कल्पनेतलं स्वराज्य पुन्हा घडवायचं असेल तर घरोघरी शिवबा जन्माला यायला हवेत. शिवबा जन्मावे असं वाटत असेल तर अगोदर जन्मल्या पाहिजेत त्या जिजाऊ. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या गावात जिजाऊ कशा घडतायत ते तुम्हीच बघा. जय जिजाऊ, जय शिवराय. माझं नाव श्रेया संतोष लोहार. आम्ही ग्रुपने मिळून लोहगड हा किल्ला बनवलेला आहे. आम्हाला हा लोहगड किल्ला बनवण्यासाठी लाकडाचा भुसा, ओंडके, माती इत्यादी टाकाऊ वस्तू लागलेल्या आहेत. लोहगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याला भारत सरकारने 26 मे 1909 रोजी राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तर या किल्ल्याची चढाई श्रेणी अतिशय सोपी आहे आणि या किल्ल्याचे डोंगर रंग मावळ आहे. या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लोणावळ्याजवळील मळवली स्टेशन नजीकच एक दुर्गाची जाडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला संरक्षण आणि बळकट बनवण्यासाठी शेजारीच बनलेला आहे विसापूर अथवा संबळगड. आता गड किल्ले, छत्रपती शिवराय आणि एकूणच ऐतिहासिक वातावरण झालं म्हणजे पोवाडा हा ओघाओघाने यायलाच हवा. आणि मंडळी, तो सुद्धा सादर करायला इथले बाळमावळे कमी नाहीत पडले बरं का.
किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ येतो आणि समुद्र सपाटीपासून सुमारे 3400 फूट उंचीवर हा किल्ला आहे आणि हा मावळ सह्याद्री डोंगर रांगेवर विस्तरलेला असून त्याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकाराचा किल्ला मोडतो आणि या किल्ल्याचा इतिहास असा की हा किल्ला खूप बुलंद व मजबूत मानला जातो आणि या किल्ल्याची निर्मिती याच्या आजूबाजूला भाजे बेडसे ज्या लेण्या आहेत त्या लेण्या ज्या बौद्धकालीन लेण्या ज्या काही निर्माण झाल्या त्याच्यापूर्वी म्हणजे 2700 वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे असं लिहिलेलं आहे. आणि किती दिवस लागले तुम्हाला? 5-6 दिवस. मटेरियल काय युज केलं तुम्ही? बनवायला रेफरन्स कशाचा घेतला म्हणजे काय बघून बनवला तुम्ही? गेला होता तुम्ही? किल्ले स्पर्धा आपल्या गावात व्हावी तर मग तिचे नियोजनही तितकंच सुयोग्य व्हायला पाहिजे. मग हे सगळं नियोजन कसं आणि कोण करतायत हे आपल्याला सांगतायत आंबोडे गावचे रहिवाशी. मला म्हणलं की आंबोडे आणि आंबोडे म्हणलं की किल्ला आणि या आमच्या गावाचं किल्ल्यांचं गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालंय. किल्ल्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आमच्या गावातील लहान मावळ्यापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे. किल्ला बनवण्याच्या या संकल्पनेमध्ये माझे मित्र राजेश जाधव यांनी मनोहर फाउंडेशन आणि श्री समर्थ सेवा मंडळ आणि इतर सगळे ग्रुप याच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आहे. किल्ल्यांच्या किल्ला हा सर्वांपर्यंत पोहोचावा, किल्ल्यांमुळे लहान मुलं मोबाईलपासून दुरावली आणि हा आमच्या गावातील सगळ्यात मोठा फायदा लहान मुलांसाठी झाला. शेतकऱ्याच्या पिकाच्या काढीला देखील धक्का लावू नका असं आपल्या सैन्याला बजावून सांगणारे छत्रपती शिवराय आणि त्यांचं शेतकरी राजावरचं प्रेम आपण ऐकत आलोय, वाचत आलोय. आणि शेतकरी राजा म्हटलं की खिल्लार बैल आणि खिल्लार बैल म्हटलं की शर्यत ही आलीच. न्यायालयाने शर्यतीवरची बंदी उठवून शर्यत सुरू केल्याचा आनंद देखाव्यात न येईल तर तो कसा? गावातल्या एका संघाने हाच आनंद किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत साकारला होता. हे साकारणाऱ्या मावळ्यांच्या निरीक्षण शक्तीला माझा तरी सलाम.
मंडळी काही किल्ले तर आकाराने एवढे मोठे होते की घराच्या छतावर जाऊन देखील कॅमेरामध्ये ते पूर्ण येत नव्हते. आता हा समोरचा दिसणारा तोरणागडच पाहना. दुर्ग प्रकारातला हरेक किल्ला या ठिकाणी मला पाहायला मिळाला, ज्यात गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग असे सगळ्या प्रकारचे किल्ले इथल्या मुलांनी बनवले होते. आता हा जो समोर तुम्ही किल्ला बघताय तो किल्ला आहे राजगड. मंडळी या किल्ल्यासमोर तोफेचं छोटंसं प्रात्यक्षिक देखील दाखवलं जात होतं. एकंदरीतच हा जो काही अनुभव होता तो अफलातून असाच. प्रत्येक गावात अशा स्पर्धा ह्या व्हायलाच हव्यात. छत्रपती शिवरायांच्या नावाचा दुर्गांचा जागर हा असाच अविरत चालायला हवा, ज्यातून जनजागृती होऊन आज जी काही किल्ल्यांची पडझड होतीये त्यांचे संवर्धन होण्यास आपसुकच मदत होईल. ह्या स्पर्धा भरवलेलं आंबवडे गाव सातारा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. दिवाळीत इथले किल्ले बघायला नक्कीच या. व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर नवीनच आपल्या चॅनलवर आलेले असाल तर खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून तिथे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे इथून पुढे जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत रहा आणि तंदुरुस्त रहा. धन्यवाद. जय शिवराय.